नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काही दिवसातच मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत, मग रोजच्या पोळीभाजीपेक्षा वेगळं काय द्यायचं हा प्रश्न नेहमी सर्व आईंना पडतो. तर आज मी मस्त अशी बटाट्यापासून केलेली चपाती कशी बनवायची हे दाखवणार आहे. रेसिपीला सुरुवात करतोय. तर इथे मी दोन उकडलेले बटाटे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला किसणीने किसून घ्यायचे. तुमच्याकडे जर वेळ नसेल सकाळच्या घाईगडबडीमध्ये तर तुम्ही बटाटे अगोदर शिजवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर इथे बटाटे किसून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे, अगोदरच चाळून घेतलेलं आहे. आता बघू शकता यामध्ये आपल्याला चपाती मऊसूत आणि चविष्ट होण्यासाठी मी यामध्ये 1/2 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. आता आपल्याला तिखटासाठी इथे लाल तिखट मी इथे घेतलेलं आहे, वाटलंच तुम्हाला तर मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता. 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ओवा हातावर घसरून घालू शकता. 1 चमचा धने जिरा पूड घातलेली आहे, थोडा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर आणि हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल, लहान मुलं जर पालेभाज्या खात नसतील तर एखादी पालेभाजीसुद्धा तुम्ही इथे चिरून घालू शकता. 1 चमचा अदरक लसूण पेस्ट घालून घेऊयात. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व जे साहित्य आहे ते आपण कोरडं असं मस्त मिक्स करून घेऊयात. आता बटाटे आणि मसाले आणि त्यात घातलेले हे पीठ छान एकजीव करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे छान असं मळून घ्यायचं आहे. आपण रोजच्या चपातीला जशी कणिक मळतो तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. पीठ चांगलं जोर लावून मस्त असं मळून झालेलं आहे. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. आता इथे मळून झालं आहे. इथे मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत, पुन्हा झाकण काढून आपण छान असं मळून घेऊयात. बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे आपण मळून घ्यायचं आहे. आता इथे मी मळलेल्या कणकेचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता साधारण हे 7 ते 8 गोळे इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला जर चपात्या बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही ह्याचे गोळे करून घेऊ शकता. आता पिठाचा एक उंडा घेऊन मी पिठामध्ये छान असा गोळवून घेतलेला आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण चपाती लाटून घेऊयात. मस्त अशी चपाती इथे बघू शकता लाटून झालेली आहे. तुम्हाला जर मोठी साईज हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता. आता अशा प्रकारे आपली चपाती लाटून तयार आहे. अशाच प्रकारे मी सर्व चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर चपात्यांऐवजी तुम्ही याच पिठाच्या थोडंसं घट्ट कणिक म्हणून पुऱ्या सुद्धा करू शकता. तर आपल्या सर्व चपात्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आता इथे दुसरीकडे मी तवा अगोदरच गरम करून घेतला होता, त्यावरती थोडंसं तेलात पसरवून यावरती आपण केलेल्या ज्या चपात्या त्या अशा एक एक करून आपण भाजून घेऊयात. मस्त अशी दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून आपण ही चपाती भाजून घेणार आहोत. तर इथे आपल्या सर्वच चपात्या अशा प्रकारे भाजून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त अशी पौष्टिक ही रेसिपी आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी बनवून ट्राय करू शकता. खूप साधी सोपी रेसिपी आहे, नक्की एकदा बनवून बघा. शाळेच्या डब्याला देताना एखादी चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही देऊ शकता. रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.